आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा. एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा असे वक्तव्य पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ बैठकीत पालकमंत्र्यांनी दिला अधिकाऱ्यांना सूचना. आता बघूया सविस्तर वृत्त. जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते. हे जाणारे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील याकडे लक्ष देण्यात यावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भुजबळ फॉर्म येथे झालेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलर, नाशिक मुख्य अभियंता अलका आहिरराव, अहमदनगर मुख्य अभियंता अरुण नाईक, धुळे अधीक्षक अभियंता आमले, ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूर मधमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री छगन भुजबळ म्हणाले की नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पाची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा जेणेकरून त्यांचा फायदा मराठवाड्याला देखील होईल. यामध्ये मांजरपाडा सह प्रवाही वळण योजनेसाठी प्राधान्य देण्यात यावे आणि त्यानुसार उर्वरित इतर योजनांची मांडणी करण्यात यावी असे निर्देश श्री भुजबळ यांनी दिले आहे. तेलंगणातील कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील प्रकल्पांचा आराखडा सादर करण्यात यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांसाठी सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक कसा करता येईल याकडे लक्ष ठेवण्यात यावे अशा सूचना ही त्यांनी दिल्या. सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे. यासोबत नदीजोड प्रकल्पांसाठी मुख्य अभियंता या स्वतंत्र पदाची निर्मिती विचाराधीन असून त्यांचे कार्यालय नाशिक येथे निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. याचा आढावा घेतला आहे आमचे न्यूज 7 डेजचे प्रतिनिधी युसुफ पठाण नाशिक. अशाच नवनवीन घडामोडींचा व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा. सध्याचं बातमीपत्र संपलं. धन्यवाद.